आणि आता बातमी आहे मुंबईतून, मुंबईतील रस्ते पालिका धुणार आहे। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून आता उपाययोजना करण्यात येत आहेत। रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पालिका प्रशासनाला सूचना। तर मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झालेली आहे। मुंबईतील रस्ते पाण्याच्या 121 टँकरच्या माध्यमातून धुण्याचं काम सुरू झालेलं आहे। मुंबईतील 650 किलोमीटर लांबीचे रस्ते धुण्याचं काम हाती घेण्यात आलंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मनोज, या संदर्भात अधिकचा तपशील। नक्कीच, आपण बघलं तर हवेमध्ये धुळीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वातावरण हे प्रदूषित झालं आहे। हवेतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूर नियंत्रित करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी बैठक बोलावली आणि या उपाययोजनांना गती दिलेली आहे। 24 प्रशासकीय विभागांमध्ये 60 फुटांपेक्षा अधिक रुंजीचे रस्ते वर्दळीचे तसेच स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहे। आज संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे 550 किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करून धुवून काढण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी पाण्याचे 121 टँकर व इतर संयंत्रे मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत। विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानीय स्त्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही याकडे पण महानगरपालिकेने दक्षता दिलेली आहे। तसंच आपण बघितलं तर मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाने सक्रिय पावले उचलली। यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत आणि या आता बघितलं तर मुंबई महानगरपालिका कामाला सुद्धा लागलेली आहे। आपण बघितलं तर 121 टँकर त्यांनी जे रस्ते आहेत धुण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आपण बघितलं तर पिण्याची पाण्याची नासाडी होणार नाही याची देखील दखल घेण्यात आलेली आहे। जी जी मनोज, असेच जोडलेले राहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।